मित्रांनो नमस्कार, मी आहे अतुल नगरकर आणि आत्ता आपण बघत आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपल्याला पाहायचे आहे की आत्ता जे विद्यार्थी, म्हणजे हा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. जे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद इथून PhD करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की माझी फुल टाईम PhD चालू आहे किंवा माझी पार्ट टाईम PhD चालू आहे, तर मी थिसिस कधी सबमिट करायचा. तर या संबंधित विद्यापीठाच्या PhD स्टुडंट्स जे स्टुडंट असतात, ते ज्यावेळेस लॉग इन करतात, पेट लॉग इन म्हणून जे आहे त्याच्यामध्ये मी लॉग इन केलेलं आहे. मीसुद्धा या विद्यापीठाचा PhD विद्यार्थी आहे. तर त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स, या इन्स्ट्रक्शन आजच्या तारखेला, म्हणजे आज तारीख किती आहे, 23/7/2023, या तारखेला जे त्यांनी इन्स्ट्रक्शन आज इथं दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शननुसार आपण आता इथं क्लिक करतो आहे आणि त्या इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला महत्त्वाची माहिती यामधून तुम्हाला देणार आहे. काय आहे बघा, तर या ठिकाणी आता हा PDF ओपन झालेला आहे. अतिशय महत्त्वाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे. पहिली इन्स्ट्रक्शन आहे, द प्री PhD कोर्स वर्क इज कंपल्सरी टू ऑल प्रोविजनली रजिस्टर्ड रिसर्च स्कॉलर. तर हा जो प्री PhD कोर्स वर्क आहे तो कंपल्सरी आहे. दुसरा, द रिसर्च स्कॉलर पजेसिंग MPhil डिग्री फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी शॅल बी एक्झेम्प्टेड फ्रॉम द कोर्स वर्क. ज्यांचं MPhil डिग्री झालेली आहे त्यांना हा कोर्स वर्क एक्झेम्प्टेड आहे, म्हणजे माफ आहे. तिसरा बघूया, इट इज मॅन्डेटरी टू द रिसर्च स्कॉलर टू सबमिट प्रोग्रेस रिपोर्ट ऑफ द रिसर्च वर्क एव्हरी 6 मंथ थ्रू रिसर्च सेंटर इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट. म्हणजे काय, तर प्रत्येक 6 महिन्याला तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट तुमच्या रिसर्च सेंटरद्वारे प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट, म्हणजे एक नेमून दिलेला फॉर्मॅट आहे, त्यानुसार तुम्हाला 6 मंथ रिसर्च वर्क रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो. तो तुम्हाला प्रत्येक 6 महिन्याला सबमिट करायचा. 4 नंबरचं बघूया, फेल्युअर सबमिट 3 consecutive प्रोग्रेस रिपोर्ट्स अलॉंग विथ ट्युशन फीस द PhD रजिस्ट्रेशन शॅल स्टँड कॅन्सल्ड ऑटोमॅटिकली अँड ही विल नॉट बी इन्फॉर्म्ड बाय द युनिव्हर्सिटी ऑफिस. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो की आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की जर तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट सलग तीन वेळा जर तुम्ही प्रोग्रेस रिपोर्ट अपलोड करण्याला किंवा सबमिट करण्याला जर तुम्ही चुकलात, तर विद्यापीठ तुमचं विदाऊट नॉट बी इन्फॉर्म्ड बाय युनिव्हर्सिटी, म्हणजे विद्यापीठ कुठलीही नोटीस तुम्हाला न देता तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲज अ स्कॉलर लक्षात ठेवायचं हे आहे की सलग 3 चुकणार नाहीत किंवा प्रत्येक प्रोग्रेस रिपोर्ट 6 महिन्याला सबमिट करावयाचा आहे. 5वा मुद्दा बघूयात, PhD रिसर्च स्कॉलर शॅल पब्लिश ॲटलीस्ट 2 research papers रिलेटेड टू कन्सर्न रिसर्च वर्क अँड मेक 2 papers प्रेझेंटेशन इन सेमिनार कॉन्फरन्स बिफोर द सबमिशन ऑफ PhD थिसिस. अतिशय महत्त्वाचा हा आहे मुद्दा. बऱ्याच वेळा स्कॉलर असे प्रश्न एकमेकांना विचारत असतात की किती पेपर पब्लिश करायचे आहेत, पब्लिशचा नियम आता निघून गेला आहे का, मग आता नाही केलं तर चालेल का, वगैरे वगैरे. परंतु इथं त्यांनी इन्स्ट्रक्शन्समध्ये पूर्णपणे ती 5व्या नियमामध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे नियम सांगितलेला आहे की तुमचा जो PhD थिसिस होणार आहे तो सबमिट करायच्या अगोदर तुमचे 2 पेपर, PhD रिसर्च स्कॉलर शॅल पब्लिश ॲटलीस्ट 2, कमीत कमी 2 research papers तुमचे, तुमच्या कामाशी संबंधित असलेले 2 research papers तुम्ही सेमिनार किंवा कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करायचे आहेत. म्हणजेच काय हो, इथं उद्देश हा आहे की तुमच्या ज्या काही कॉन्सेप्ट असतील
त्या लोकांच्या समोर मांडायच्या आहेत आणि त्यातून येणाऱ्या काही सजेशन्स असतील त्या सजेशनला अनुसरून तुम्हाला त्यामध्ये तुमच्या संशोधनात त्याचा अंतर्भाव करायचा आहे, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की दोन रिसर्च पेपर तुम्हाला प्रेझेंट करायचे आहेत, म्हणजे ISBN या प्रोसिडिंगमध्ये आले असणारच आहेत, पण ते पेपरचं प्रेझेंटेशन होणं महत्त्वाचे, असे पेपर प्रेझेंटेशनची दोन सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. हा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पाचवा. पुढं बघूयात आपण. सहावा मुद्दा काय आहे बघा, प्लेजरिझम सर्टिफिकेट इज कंपल्सरी बिफोर सबमिशन ऑफ थिसिस. प्लेजरिझमचं सर्टिफिकेट तुमचं थिसिस सबमिशन होण्याच्या अगोदर, म्हणजे तुमचा थिसिस आणि प्लेजरिझमचं सर्टिफिकेट हे तुम्हाला अत्यावश्यक आहे. प्लेजरिझमचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावंच लागणार आहे आणि हाच सहावा नियम आहे. पुढचा नियम बघूया, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शूड बी सबमिटेड विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ ॲडमिशन. तुमचं ॲडमिशन झालं की त्याच्या 6 महिन्यातच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आठवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, रजिस्ट्रेशन फॉर PhD शॅल बी व्हॅलिड फॉर पिरियड ऑफ 6 years. म्हणजे तुमची PhD रजिस्ट्रेशन झाल्यापासून तुम्हाला 6 वर्षाच्या आत तुम्हाला ते सबमिटच करायचं आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 6 वर्षच आहे फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. नो एक्सटेन्शन इन रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड इन एनी सरकमस्टन्स. कुठल्याही परिस्थितीत या 6 वर्षानंतर तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाही. हावेवर फुल टाईम रिसर्च स्कॉलर्स कॅन सबमिट थिसिस आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 years. म्हणजेच काय, जे स्कॉलर PhD स्कॉलर जे फुल टाईम रिसर्च स्कॉलर आहेत किंवा फुल टाईममध्ये ते PhD करत आहेत, तर त्यांना 3 वर्षानंतर ते त्यांचा थिसिस सबमिट करू शकतात. ठीक आहे, आता दुसऱ्या बघा, अँड पार्ट टाईम रिसर्च स्कॉलर्स शाल सबमिट थिसिस आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4.5 years ॲज पर PhD ऑर्डिनन्स 1009. तर हे जे PhD ऑर्डिनन्स आहे याच्यानुसार जे विद्यार्थी पार्ट टाईम करत आहेत, काय करत आहेत, पार्ट टाईम करत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, 4 years आणि 6 months. 4 years आणि 6 months म्हणजेच काय हो, 4 years आणि 6 months. एक मिनिट हां, इकडे हे थोडं हललेलं आहे. हां हां ओके, 4 years आपण हे बघत होतो. कुठला मुद्दा चालू होता आपला, हां आठवा मुद्दा चालू होता. तर इथं 4 years and 6 months, इथं इयर आणि इकडं मंथ्स, एवढं 4.5 वर्षात तुम्हाला, 4.5 वर्षानंतर तुम्हाला तुमचा थिसिस सबमिट करता येणार आहे. या ठिकाणी बघा, 4.5 years ॲज PhD ऑर्डिनन्स. हां, म्हणजे इथं 2 शब्द लक्षात ठेवा, पार्ट टाईम आणि 4.5 years अतिशय महत्त्वाचे. आणि जे फुल टाईम आहेत त्यांनी इथं 2 शब्द लक्षात ठेवा. इथं बघा, फुल टाईम आणि कम्प्लिशन ऑफ 3 years. थिसिस आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 years, 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, थिसिस सबमिट करू शकता. आणि पार्ट टाईमवाले 4.5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही थिसिस सबमिट करू शकता. हा या ठिकाणी आठवा नियम आहे, अतिशय इम्पॉर्टंट हा नियम आहे. याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तरी पण राहिलेले 2 क्लॉज बघूया. रिसर्च स्कॉलर शाल गिव प्री सिनॉप्सिस सबमिशन प्रेझेंटेशन बिफोर RAC. RAC म्हणजे काय, रिसर्च असेसमेंट कमिटी, 3 months बिफोर द सबमिशन ऑफ फायनल सिनॉप्सिस. म्हणजेच काय, की जर तुम्ही 3 वर्षानंतर तुमचा थिसिस सबमिट करणार असाल, तर त्याच्या अगोदर 3 महिने अगोदर काय करायचं आहे, तुम्ही सिनॉप्सिस, प्री सिनॉप्सिस सबमिशन करायचं आहे. हां, आणि RAC कमिटीसमोर तुमचं प्री सिनॉप्सिस सबमिशन प्रेझेंटेशन होणार आहे. बरोबर, हे लक्षात ठेवायला पाहिजे, 3 महिने अगोदर. हे दोघांसाठी नियम आहे, जरी 4.5 वर्षानंतर तुम्ही देणार असाल, तरी त्याच्या 3 महिने अगोदर तुम्हाला प्री सिनॉप्सिस सबमिशन प्रेझेंटेशन करायचं आहे आणि प्री सिनॉप्सिस सबमिट करायचं आणि प्रेझेंटेशन करायचं RAC समोर, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा क्लॉज जो आहे, ऑर्डिनन्स 1009 इज मँडेटरी.
म्हणजे हे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते ऑर्डिनन्स 1009 म्हणजे 1009 नंबरचं जे ऑर्डिनन्स आहे त्याच्या अनुसारच हे सगळं होणार आहे। तर त्याच्यामध्ये आत्ता इथं जो महत्त्वाचा मुद्दा जो होता 8 नंबरचा, 4.5 वर्षानंतर तुम्हाला पार्ट टाईम जर असाल तर तुम्हाला PhD थिसिस सबमिट करता येणार आहे। म्हणजे 4.5 वर्ष म्हणजे किती, जवळजवळ तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट किती होणार आहेत, 9 प्रोग्रेस रिपोर्ट काय होणार आहेत तुमचे सबमिट होणार आहेत, 9 प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करायची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे। तर या होत्या सर्व इन्स्ट्रक्शन्स, ज्या की इन्स्ट्रक्शन्स फॉर रिसर्च स्कॉलर, हां स्पेशली फॉर PhD, तर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या लक्षात ठेवायलाच पाहिजेत। या सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही ऐकून घेतल्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल मनापासून आभार।